आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्त कारखान्याच्या व्यवस्थापनेने सहकाराला फासला हरताळ, नारळ आणि बुके विक्रीत केला दुजा भाव. माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील आणि तत्कालीन कार्यकारी संचालक डी एस गुरव यांनी सहकाराला चांगलाच पायंडा दत्त कारखान्यात सुरू ठेवला होता. त्याला सध्याचं व्यवस्थापन हरताळ फासतंय. श्री दत्त कारखान्यानं सौंदर्य आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालत पर्यावरणाचा समतोल राखला होता. गुलाबाची फुलं, नारळ व अन्य फुलं लावून सौंदर्य वाढवलं आणि त्यातून उत्पन्नही घेतलं. एखादा माणूस आजारी असेल तर त्याला नारळातलं पाणी इतर व्यापाऱ्यांपेक्षा कमी दरातून मिळावं यासाठी ते अल्प दरात नारळ विक्री सुरू होती. शिवाय वाढदिवस आणि अन्य मंगल प्रसंगात गुलाबांच्या फुलांचा गुच्छ बनवायचा आणि या बुकेची विक्री करायची. एका बाजूला विक्रीतून पैसा कमवायचा आणि दुसऱ्या बाजूला गुलाब आणि अन्य फुलांची बाग प्रयोगशील ठेवायची. चिकू पिकवायच्या आणि पिकवण्याच्या पद्धती शेतकऱ्यांना समजवायच्या आणि यातून आलेल्या पैशातून उत्पादन खर्च काढायचा. स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील आणि तत्कालीन कार्यकारी संचालक डी एस गुरव यांनी सहकाराचा मंत्र जपत व्यापारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण आज गुच्छ तयार केले जातात, बुके तयार केले जातात पण त्याची विक्री केली जात नाही. नारळ काढले जातात पण त्याची खुली विक्री होत नाही. चेअरमन, संचालक किंवा त्यांच्या बगल बच्चांना पोसण्यासाठी सध्या ही यंत्रणा काम करते. साखरेचे दर पडले, कारखानदारी आर्थिक अरिष्टातून चालली, पण दत्तचं व्यवस्थापन चांगुलपण आणि अर्थकारण जपण्यापासून दूर जात आहे. नारळाच्या झाडांच्या फांद्या, सुपारीच्या झाडांच्या फांद्या आणि या बागेत उगवलेली घाणेरडी झाडं आज अनेकांना भीतीदायक ठरत आहेत. त्यांची निगास केली जात नाही. कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात भरला आहे, पगारही गले लठ्ठ दिले जातात, पण हे सगळं पोचलं जाते ते केवळ चेअरमन आणि संचालकांच्या बडदस्तीसाठी. 36,000 सभासदांच्या आशा पायदळी तुडवल्या जातील अशी भीती व्यक्त होत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळच्या दत्तनगरहून ऋषिकेश बावचे.